नमस्कार, शेतकरी कृषी दशेंमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा अंदाज आहे, आणखीन 4 महिने पाऊस कोसळणार, हे आहे कारण। तर मित्रांनो, ते कोणते कारण आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण। सर्वात अगोदर एक छोटीशी विनंती, जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा, यंदाच्या वर्षी सुरू असलेला पाऊस फेब्रुवारी 2021 पर्यंत थांबणार नसल्याचा दावा हवामान तज्ज्ञांनी केला आहे। हवामान तज्ज्ञांच्या या दाव्यामुळे सर्वांची चिंता वाढल्याची दिसत आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी पुढचे 4 महिने दक्षिण आशियात पाऊस धुमाकूळ घालू शकतो असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया कृषी हवामान फॉरमचे सदस्य डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या मते ऑगस्ट 2020 पासून आशियाला लीनाचा प्रभाव आहे। हा लीना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण तयार होणे आणि सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे। यामुळे दक्षिण आशियावर पुढचे 4 महिने सातत्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात, तेलंगणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचा परिणाम म्हणून यामुळे दक्षिण आशियावर पुढचे 4 महिने सातत्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान फॉरमचे सदस्य डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या मते ऑगस्ट 2000 पासून दक्षिण आशियावर ला निनाचा प्रभाव झाला आहे। ला निना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण तयार करतो, त्यामुळे या राज्यामध्ये सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाऊस पडत आहे। परिणामी यामुळे दक्षिण आशियावर पुढचे 4 महिने सातत्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामान संस्था आणि शास्त्रज्ञांशी झालेल्या चर्चेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तर या चर्चेत अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातल्या निवृत्त हवामान शास्त्रज्ञांचाही समावेश असल्याची माहिती साबळे यांनी दिली आहे। तर सध्या महाराष्ट्रात भूभागात आणि धरणामध्ये उच्चांकी पाणी साठा आहे। अशा स्थितीत डोक्यावर सातत्याने पावसाचे सावट मोठ्या धाकेला निमंत्रण देऊ शकते, त्यामुळे सरकारने जलतज्ञ, धरण तज्ज्ञासोबत चर्चा करून तातडीने धरणातील पाणीसाठ्याचे निवेदन करण्याची गरज आहे। महाराष्ट्र सरकारने भरलेल्या धरणामधील पाणीसाठा 10-15% कमी करण्याची गरज आहे। सध्या अतिपावसाच्या कालखंडात जुन्या धरणाचे आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे तातडीने ऑडिट करण्याची गरजही व्यक्त केली आहे। तर सध्या पावसामुळे काढणाऱ्या आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पिकासोबत मातीही वाहून गेली आहे। मोठ्या प्रमाणात माती खरडल्याने येते काळात शेतीची नापिकीचा धोका वाढला आहे। तसेच यामुळे रब्बीचा पेरणीही बराच काळ लांबण्याची शक्यता आहे। तर येत्या काही दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे। ला निनाचा प्रभाव आणखी 4 महिने सतत पावसाची शक्यता आहे। दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।